माझ्या मनामध्ये काही नाही, माझी विधान परिषदेची पदवीधरची टर्म अजून एक वर्ष आहे जुलै 20 पर्यंत, तर मला विचारायला खूप स्कोप आहे. आणि समजा पक्ष असं म्हणाला की एक वर्ष टर्म असूनही तू विधानसभा एक्स वाय झेड लढली पाहिजे, तर लढू. पक्ष असं म्हणाला किंवा आधी असं मला वाटत होतं की तू एक विधानसभा लढायपर्यंत राज्याचा अध्यक्ष झाला त्यामुळे तू अडकून पडू नको, नको नाही लढणार. पक्ष असं म्हणाला की मग तरी विधानसभा लढू नको म्हणून तर विधान परिषद पण नाही लढायची, तरी नाही लढणार. मला काही अडचण नाही. एक शेवटचा प्रश्न, काय ते मग काय सोडणार काय? चंद्रकांत दादांनी काय वक्तव्य केलं आहे याची मला माहिती नाही, पण कारण चंद्रकांत दादांचं माझं आज ते पूर्ण झालं नाही, नाही तर त्यांना विचारलं असतं. पण भारतीय जनता पक्षामध्ये आमचे आमदार आणि आमचं केंद्रीय नेतृत्व ठरवतं तेच त्या ठिकाणी मुख्यमंत्री होतात, त्यामुळे योग्य वेळी योग्य निर्णय त्या ठिकाणी होत असतात. आज मी मुख्यमंत्री आहे, तुमचे आशीर्वाद राहिले तर भविष्यात देखील राहणार आहे, आणि दादा माझे चांगले सहकारी आहे, त्यामुळे उगीच त्यांच्या वक्तव्याचा काहीतरी विपर्यास करून त्यांना कशाला कडगड्यात उभं करता. तर नवीन नवीन अध्यक्ष झाले, त्यांना जरा स्थैर्य मिळू द्या. ताज्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा गजा हिंदुस्थानला आणि बेल आयकॉन प्रेस करा.